चिरमल्लाने चालण्याचं सर्वप्र शेकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अक्का राणी महल या ठिकाणी गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून मौजे अक्का राणी येथील महिला अक्का राणी महिला बचत गट हे 2011 पासून महिला बचत गट चालवत आहे आणि महिला बचत गटाच्या अध्यक्ष रखमाबाई रमेश ठाकरे असून बचत गटातील इतर सदस्य महिला अध्यक्षांचे तथा तिचे पती रमेश वळवी यांचे नातेवाईक म्हणून सदरचे रेशन दुकान अध्यक्षांचे पतीनामे रमेश वळवी हे चालवत असून 2011 पासून नागरिकांना पुरेसे धान्य मिळत नसल्याची तक्रार माननीय मंत्री अन्न व नागरी पुरवठा संरक्षण मंत्रालय मुंबई यांच्याकडे तक्रार केली आणि याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांना निवेदनद्वारे तक्रार केली आहे. त्यात नमूद केले की 89 कार्डधारक अक्राणी महल तालुका तळोदा येथे असून अक्राणी महिला बचत गटाला जोडले गेले आहे. रखमाबाई रमेश ठाकरे रेशन दुकानदार, रायसिंग रमेश व बचत गटातील हे सर्व सदस्य रेशन दुकानदार ग्राहकांना धान्य येणाऱ्यांना दमदाटी करत असल्याची गंभीर तक्रार या ठिकाणी करत आहेत. 4 कार्डधारकांना माल नाही. ऑगस्ट 2019 पासून हे दुकान जोडले असून सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर हे बंधारा येथे जोडले गेले असून 11 बचत गट त्यांना रेग्युलर जोडले गेले आणि 35 जणांना हा देत नसल्याचे 39 रेशन कार्डधारकांना धान्य देत नाही अशी गंभीर तक्रार येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. अक्राणी महाल तालुका तळोदा येथील रेशन धान्य दुकानदार हा 2017 पासून कार्डधारकांना रेशन धान्य वाटप करत नाही आहे. विचारायला गेलो तर मार्ग करून शिवीगाळ करून हाकलून देतात. त्यांच्यावर या रेशन दुकानदार गुन्हादेखील दाखल झालेले आहे आणि अक्राणी येथील कार्डधारकांचे लाभार्थी जे आहे त्यांना 25 किलोमीटर अंतरावर बंधारा येथील रेशन दुकानदार साखरे व्यवस्था पाडवी हे यांच्याकडे 5 कार्डधारकांना जोडून दिलेलं आहे आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कार्डधारकांना मोफत धान्य देखील दिलेलं नाही. मागील 2019 पासून आजपर्यंत 5 लोकांना कार्ड धान्याचं धान्य वाटप केलेलं नाही. गावकऱ्यांना देखील काही लोकांना इतर लोकांना देखील धान्य वाटप केलेलं नाही. किती लोकांना धान्य दिलेलं नाही? किती लोक आहेत तिथं रेशन कार्डधारक? 80 कार्डधारक. 80 मधून फक्त 5 लोकांना दिलेलं आहे? 5 लोकांना 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्ष होऊन गेलं दिलेलं नाही. आणि मग आता किती लोकांना धान्य मिळत आहे? मोस्टली लोकांना धान्य आणि फुकटचा जो माल आहे तो 3 महिने दिले आहे त्यापासून सगळे गावातील लोक वंचित आहे. तो पण नाही भेटत धान्य रेग्युलर मिळतं महिन्याचे महिने का असं नाही भेटत? किती महिने झाले मिळत नाही रेग्युलर? मागच्या वर्षी मे ते जून पासून आजपर्यंत भेटलेलं नाही. आजपर्यंत मिळालेलं नाही. याबाबत तुम्ही कुठे कुठे तक्रार केली? स्थानिक तहसीलदारांना किंवा पुरवठा अधिकाऱ्यांना तक्रार केली? स्थानिक तहसीलदार, कलेक्टर, नाशिक ग्रामपंचायतला पण तक्रार दिलेली आहे. मंत्रालय मुंबईला देखील तक्रार दिलेली आहे. हां, आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही आहे.